गेली 44 वर्ष फक्त पनवेल नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र देशभरात आणि परदेशात डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचा नेत्रसेवा देण्यासाठीचा दबदबा आहे. रविवारी पनवेल शहरातील उरण नाका येथील लक्ष्मी आय हॉस्पिटल आणि इन्स्टिट्यूटच्या नवीन दालनाचं लोकार्पण संपन्न झाले. लक्ष्मी आय हॉस्पिटल आणि इन्स्टिट्यूटच्या नवीन दालनाचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट दिली आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे अभिनंदन केले. या दालनामध्ये अत्याधुनिक अशी नेत्रसेवेतील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारे रोबोटिक लेझर हे इथे उपलब्ध होणार आहे. तसंच डोळ्याच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया, नंबर घालवणे, मोतीबिंदू, फेको तंत्रज्ञानाचा विकास आदी गोष्टी इथे उपलब्ध केल्या आहेत. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन वेगवेगळ्या दालनांचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी नगरसेवक राजू सोनी, डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या पत्नी जयवंती हळदीपूरकर, तन्वी हळदीपूरकर, डॉक्टर देवेंद्र व्यंकटरमणी यांची उपस्थिती होती.